ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. भाजपा युवा मोर्चा सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सोलापूर शहर बसस्थानक येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. आरोग्य विभागाच्या भरतीची परीक्षा ऐनवेळी रद्द करून विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास दिल्याच्या निषेधार्थ हिंगोली, परभणी, नगर, सातारा, कोल्हापूर, धुळे, पुणे आदी ठिकाणच्या संतप्त विद्यार्थ्यांना सोबत घेत भाजयुमो जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे व सुदर्शन यादव यांनी हे आंदोलन केले. यावेळी जिल्हा सचिव शीलवंत छपेकर, जिल्हा सचिव विशाल जाधव, अशोक कोडम, शरणू हांडे, अनुप कुलकर्णी, अनेक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेश टोपेंच्या फोटोला जोडे मारून याचा निषेध करतोय. आणि याच ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विद्यार्थी परीक्षा स्थळावरती गेले. राजेश टोपे आरोग्य मंत्री याला फोटो जोड्यानं मारा मारा येतो फोटो इथे. राजेश टोपे मुद्दा बंद काढून आला. राजेश टोपे मुद्दा बंद पण त्या भरती असताना रात्री 10 वाजता सरकार विद्यार्थ्यांना सांगतंय की तुमची परीक्षा होणार नाही. म्हणजे या ठिकाणावरून एक प्रश्न विचारावा असा वाटतोय की या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आज इथे तुम्ही बघू शकता कुणी धुळ्यावरनं आले, कुणी नंदुरबारवरनं आले, कुणी विदर्भातून आले, कुणी त्या ठिकाणी साताऱ्यातून आले, कुणी कोकणातून आले. म्हणजे पूर्ण चांद्यापासून बांद्यापर्यंत विद्यार्थी इथं आलेत आणि रात्री 10 वाजता हे सरकार त्यांना सांगतंय की उद्या परीक्षा होणार नाही. ही तर विद्यार्थ्यांची फसवणूक आहे. काय सरकार मुर्दाबाद 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 सरकारचा निषेध व्यक्त केला. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आरोग्य परीक्षा होणार होती. या राज्यभरातनं 8 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेचा फॉर्म भरला होता. आज सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांची परीक्षा होणार होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं विद्यार्थी आपल्या आपल्या परीक्षा स्थळावरती पोहोचले होते आणि राज्य सरकार त्यांना रात्री आदल्या दिवशी 10:30 जाहीर करतंय की ही परीक्षा रद्द झाली. अरे राज्यातल्या शेतकऱ्याची मोरख आणि डॉदर्जाची परीक्षा देत आहेत. राजेश टोपेंना माझी सांगणं आहे की तुमची पोरख आणि ड दर्जाची परीक्षा देत नाहीत. तुमची पोरं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात. या राज्यातला शेतकऱ्याचा पोरगा पोटाला चिमटा देऊन 5 रुपयाचा चहा न पिता अभ्यास करतो आणि या राज्यातल्या शेतकऱ्यांचं खेळ करण्याचं कारस्थान तुम्ही केलं आहे. माझी विनंती आहे या पोरांचा आर्थिक पिळवणूक केली, मानसिक पिळवणूक केली, या सगळ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यावरती परीक्षांचे पैसे जमा केले पाहिजे. आणि राजेश टोपेंनी, उद्धव ठाकरेंनी आज या ठिकाणी आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या पुतळ्याला जोड्या मारून आम्ही त्याचा निषेध केला. या ठिकाणी महाराष्ट्रात आज या धुळ्याचे विद्यार्थी आहेत, हिंगोलीचे विद्यार्थी आहेत, नगरचे विद्यार्थी आहेत, परभणीचे सुद्धा विद्यार्थी आमच्या सोबत आहेत. त्या ठिकाणी